रावरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या विजेबाबत गंभीर प्रश्न आहे सदर प्रश्न त्वरित मार्गी न लावल्यास हातामध्ये दांडकं घेऊन शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरून खंबीरपणे पाठीशी उभं राहू असे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी म्हटलंय महावितरण विरोधामध्ये राहुरी तालुका भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी कर्डिले म्हणाले की गेल्या दोन वर्षांमध्ये जाहिरातबाजी सोडून दुसरं काम झालं नाहीये राहरी नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना ब्राह्मणी आणि इतर पाच गावांची पाणीपुरवठा योजना श्रेय घेण्यासाठी स्थगित केली आहे सध्या शेतकरी अडचणीमध्ये आहेत महावितरणनं शेतकऱ्यांच्या वीज डीपी बंद करण्याचं चुकीचं धोरण हाती घेतलंय थकबाकी वसुलीबाबत देखील राहुरीमधील शेतकऱ्यांकडून जास्त भरणा करून घेतला जातोय ऊर्जा राज्यमंत्र्यांनी राहुरीसाठी वेगळा कायदा लागू केला का जनता दरबार भरून नागरिकांची फसवणूक करू नये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण त्यांच्या मागे उभं राहणार आहोत गुन्हा दाखल होऊन जेलमध्ये जाण्याची आपली तयारी आहे असं सांगत सदर प्रश्न त्वरित मार्गी न लावल्यास हातामध्ये दाणकं घेऊन रस्त्यावरती उतरावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड यांनी यावेळी निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठ स्तरावरती कळवण्यात ती येतील असं म्हटलं आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे भाजप तालुका अध्यक्ष अमोल भनगडे संचालक रवींद्र मसे माजी तालुका अध्यक्ष नानासाहेब गागरे मच्छिंद्र गावडे कैलास पवार सीताराम ढोकणे दत्तात्रय गागरे नारायण घनवट द... नारायण धोंगडे आदींनी मनोगत व्यक्त केलं आंदोलनप्रसंगी डॉक्टर तनपुरे कारखाना व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढू संचालक उत्तमराव आढाव केमा कोळसे नंदकुमार डोळस माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे युवराज गाडे किरण अंत्रे उदय मुथा संजय वर्मा सचिन मेहत्रे निवृत्ती आढाव प्रभाकर धसाळ बापू घाडगे निसार शेख बबन कोळसे अशोक घाडगे बाबासाहेब जाधव मुनीर शेख मयूर गवळी सुजय काळे विक्रम गाडे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर विखे मनोज गव्हाणे आदी या ठिकाणी उपस्थित होते जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचलन केले मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास Rahuri.